नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या रत्नागिरी जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। खेड तालुक्यातील खोपी तिसंगी कुळवंडीतील जंगलमय भागात धगधगणाऱ्या गावठी हातभट्टीचे दारूधंदे उद्ध्वस्त करण्याचे येथील पोलिसांचे सत्र अजूनही सुरूच आहे। मंगळवारी येथील पोलिसांनी तिसंगी नदीकिनारी गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यांवर धाड टाकून 3,30,000 रुपयांचा ऐवज जप्त केला। या प्रकरणी दोघे संशयित फरार आहेत। याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। तिसंगी येथील नदीकिनारी गावठी हातभट्टीचा दारूधंदा सुरू असल्याची कुणकुण लागताच पोलीस निरीक्षक सुवर्णापत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इनामदार व पथकाने धाड टाकून ही कारवाई केली। या धाडीत गावठी हातभट्टीची दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांसह रसायन जप्त केले। पोलिसांच्या धडक कारवाईने बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीचा दारूधंदा करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे तणाणले आहेत। रत्नागिरी तालुक्यातील मिरवी कुडतरकरवाडी येथील काही लोकांना घराकडे शेतीकडे गुरे नेण्यासाठी मिरवी मुख्य रस्त्यावर येण्याजाण्यासाठी पूर्वापार चालत आलेला 12 फुटी रुंद व 160 फूट लांब रस्ता उपलब्ध होता। हा रस्ता याच वाडीतील काही जणांनी 2 वर्षांपूर्वी अडविला, यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती। सोमवारी या रस्त्यावरील अडथळा तहसीलदार प्रशासनाने JCB सहाय्याने दूर करत रस्ता ग्रामस्थांसाठी मोकळा केला। याच वाडीतील काही जणांनी तत्कालीन तहसीलदार यांच्यासमोर मालमत्ता कोर्ट कायद्याखाली दावा दाखल केला होता। यात दोन्ही पक्षांची मते म्हणणे व पुरावे घेऊन तत्कालीन तहसीलदारांनी ऑगस्ट 2018 या दाव्याचा निकाल दिला व तो पूर्वापार चालत आलेला 12 फुटी रुंद रस्ता खुला करून देण्याबाबत आदेश झाला। संगमेश्वर जवळच्या नायरी श्रृंगारपूर कातुर्डी रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून काम सुरू होते, परंतु हे काम गेले अनेक दिवस ठप्प आहे। हे काम सुरू व्हावे यासाठी ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले असून ग्रामपंचायतीसमोरच हे आंदोलन सुरू केले आहे। उपोषण करणार असल्याचे पत्र संबंधित विभागाला देण्यात आले होते, मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने आम्ही हे उपोषण करत असल्याचे श्रृंगारपूर ग्रामस्थांनी सांगितले आहे। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1,00,000+ ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर। राजापुरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत येथील जनतेचे म्हणणे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतानाच रिफायनरी प्रकल्पाची नवीन अधिसूचना काढण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी रिफायनरी समर्थक संघटनांनी माजी केंद्रीय मंत्री व खासदार सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। रिफायनरी प्रकल्पाला समर्थन वाढत असताना समर्थकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी समर्थक संघटना हर तऱ्हेचे प्रयत्न करत आहेत। याचाच एक भाग म्हणून सोमवारी राजापूर दौऱ्यावर आलेले खासदार सुरेश प्रभू यांची रिफायनरी समर्थकांनी भेट घेत आपल्या व्यथा निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्याकडे मांडल्या। लांजा शहरात महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या जागेलगतच अनधिकृतपणे काही जमीन मालकांकडून व्यापारी गाळे बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे। या बांधकामांची सखोल चौकशी करून ते बांधकाम त्वरित काढून टाकण्याचे लेखी आदेश देण्यात यावेत अशी मागणी जुनी बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। लांजा शहरात सुरू असलेले अनधिकृत बांधकाम नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले। त्यानुसार नगरपंचायत प्रशासनाने हे सुरू असलेले बांधकाम थांबवण्याच्या तोंडी सूचना दिल्याने बांधकाम थांबवण्यात आले आहे। मात्र अनधिकृत बांधकाम न हटवल्यास 26 जानेवारी रोजी उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही जुनी बाजारपेठ मित्रमंडळ लांजाच्या वतीने देण्यात आला आहे। मार्गशीर्ष महिना सुरू असल्यामुळे आधी चिकन व मटन विक्री कमी होत असल्याची दिसून येत होती। तोपर्यंतच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या बातम्यांपाठोपाठ आता आलेल्या बर्ड फ्ल्यूच्या बातम्या चांगल्याच चिंतेच्या ठरत आहेत। बर्ड फ्ल्यू साथीबाबतच्या चिंतेने सामान्य नागरिकांना चांगलेच अस्वस्थ केले आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये चिकन व मटन विक्री कमी होत असल्याने दरसुद्धा कमी केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले, परंतु बर्ड फ्ल्यूच्या बातम्यांमुळे थोड्याच दिवसात चिकन व मटन विक्रीवर परिणाम दिसून येऊ शकतो असेही विक्रेत्यांचे म्हणणे आहे। राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीच्या खोऱ्यात करक पांगरी येथे अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हा प्रकल्प जनतेच्या सेवेसाठी उभा राहणार आहे। या प्रकल्पामुळे राजापूर व लांजा पूर्व भागातील 5,704 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने दोन्ही तालुके सुजलाम सुफलाम होणार आहेत। अर्जुना प्रकल्पाची लांबी 1,448 मीटर असून उंची 70 मीटर आहे। या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र 28.409 चौरस किलोमीटर आहे। या प्रकल्पातून 150 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।
आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.